सदैव धावपळ चाललेल्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे ठिकाण सायन हिलॉक फोर्ट। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी जयदीप पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मुंबईमध्ये अशी ठिकाणं आहेत जी मुंबईच्या इतिहासाबद्दल आपल्याला खूप काही सांगतात, तर त्यापैकीच आज एक ठिकाण आपण एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहोत। तर तुम्हाला पाहायचं ते कोणतं ठिकाण आहे, तर चला मग लगेच निघूया। किल्ल्याकडे जाण्यासाठी सर्वात पहिल्या गेटच्या आत पायऱ्या चढून वर आल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आहे। सकाळच्या वेळी लोक येथे योगा व व्यायाम करण्यासाठी येतात। आता संध्याकाळचे लोक इथे बसायला व आपल्या मुलांना खेळण्यासाठी घेऊन येतात। सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 7 या दरम्यान तुम्हाला इथे प्रवेश भेटेल। खरंच हे उद्यान खूप मस्त आहे, मला खूप आवडलं। किल्ल्याकडे वर जाण्याचा मार्ग या उद्यानातूनच वर जातो। सो आत्ता मी वर निघालोय, इथेच तुम्ही बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे। चारी साईडला पूर्ण हिरवळी पसरली आहे। इथेच पुढे एक पब्लिक जिम पण आहे। उद्यानातून पुढे आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला या दगडी पायऱ्यांची वाट लागेल। ही वाट सरळ आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते। मित्रांनो, सायन किल्ल्याच्या इथे मी पोहोचलोय। माझ्या पाठी जो दिसतो हा सायन किल्ला आहे। सो चला वर जाऊया। मुंबईच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे ठिकाण सायन हिलॉक फोर्ट, ज्याला आपण शिव किल्ला या नावानेही ओळखतो। सायन रेल्वे स्टेशनपासून फक्त 5 ते 10 मिनिटातच येथे आपण चालत येऊ शकतो। 1669 ते 1677 या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीत गेराल्ट ऑंगियर बॉम्बेचे राज्यपाल असताना शंकूच्या आकाराच्या टेकडीवर हा किल्ला बांधण्यात आला। इथे आपल्याला एक तोफ पाहायला भेटते जी सध्या अशी जमिनीवरती पडून आहे। किल्ल्यावरून आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचं एक मन छुनेवाला पॅनोरॉमिक व्ह्यू मिळतो। हे बघा काही असा। जेव्हा हा बांधलेला तेव्हा हा किल्ला ब्रिटिशच्या ताब्यात असलेल्या परेल बेट आणि पोर्टुगीजच्या ताब्यातील साल्स्टी बेट यांच्या सीमेवर होता। माहीम खाडीतून होणाऱ्या जलवाहतुकीवरती निगराणी व तसेच परकीय शत्रूंकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून सुरक्षा करण्यासाठी ब्रिटिशांनी हा किल्ला बांधला। याच्या बरोबरच इथूनच थोड्या अंतरावर असलेल्या रिवा किल्ला व शिवरी किल्ला पण याच उद्देशाने बांधण्यात आलेला। आत्ता या किल्ल्याची अवस्था विकट झाली असली तरी तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की 1925 मध्ये शिव किल्ल्याला Grade 1 हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून नावाजण्यात आलंय। या किल्ल्याच्या खालच्या भागाचं बांधकाम दगडांचं असून वरच्या भागाचं बांधकाम विटांचा वापर करून केले आहे। इथेच खाली एक खूप मोठा चौरस आकाराचा पाण्याचा हौद आहे जो त्यावेळेस पाणी साठवण्यासाठी वापरला जात असावा।
सो मित्रांनो, आत्ता सायंकाळ करून झालेला आहे. आय होप तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडेल. सो ॲज ऑलवेज मिळूया नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ॲज ऑलवेज स्टे फिट, बी क्रेझी, लव युअर सेल्फ, नेव्हर गिव अप अँड व्हॉट एव्हर इट टेक्स. माय लव्ह यू फ्रेंड्स. बाय बाय.